डहाणू तालुक्यातील धानिवरे येथे मुंबई वडोदरा प्रकल्प बाधितांवर झालेल्या अन्यायाविरोधामध्ये पालघरमध्ये ग्रामीण भागातील चारही सर्वपक्षीय आमदारांनी आक्रमक भूमिका घेत पालघर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनील बुसारा, शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा, बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील आणि माकपचे आमदार विनोद निकोले यांनी पालघर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून प्रशासन आणि प्रकल्प बाधितांवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. पालघर जिल्ह्यामधून जे काही प्रोजेक्ट जात आहेत, केंद्राचे जे प्रकल्प जात आहेत, त्यामध्ये जी काही जमीन संपादित होते त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे आणि खास करून जबरदस्तीने इथल्या आदिवासी लोकांना जमिनीवर बेदखल केलं जात आहे, घरातून बाहेर काढलं जात आहे. अशाच प्रकारचा 19 तारखेला धानोरी येथे प्रकार घडला. जवळजवळ 10 ते 11 घरं इथे कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, लोकांना विश्वासात न घेता, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पोलिसांच्या माध्यमातून अतिशय माणुसकीला न सोडणारं असं कृत्य घडलं. तेथील महिलांना अक्षरशः त्याच्या अंगावरील कपडे फाटेपर्यंत त्यांना घरातून बाहेर खेचून काढलं आणि हे संपूर्ण देशभरामध्ये ह्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि अशा प्रकारचं हे वाईट कृत्य घडलेलं आहे. या माध्यमातून आज पालघरच्या कलेक्टर कार्यालयामध्ये बैठक झाली होती, परंतु संपूर्ण आज आम्ही पालघर जिल्ह्यातील सर्व सुनील भुसारा साहेब आहेत, राजेश पाटील साहेब आहेत, श्रीनिवास वनगा साहेब आहेत, माजी खासदार बैराम जाधव साहेब आहेत, त्याचप्रमाणे सर्व इथल्या पालघर जिल्ह्यातल्या ज्या काही आमच्या आदिवासी संघटना आहेत त्यांचे पदाधिकारी आहेत, डॉक्टर पराडीचे आहेत, ॲडव्होकेट विराजत सर्व इथे पदाधिकारी आहेत. आणि आमच्या सर्वांच्या समोर आज जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये सरळ या सर्व लोकप्रतिनिधींना त्या म्हणणं फाट्यावर मारण्याचं काम आज इथे केलेलं आहे. आमच्या रास्त मागण्या आहेत की जोपर्यंत ही जे आदिवासी कुटुंबांना बेघर केलेलं आहे, बेदखल केलेलं आहे, त्यांच्या जोपर्यंत जागेचा मोबदला मिळत नाही, घरांचा मोबदला मिळत नाही, त्याचप्रमाणे जी जागा संपादित झाली आहे त्याच्यामध्ये जी काही झाडं आहेत त्याबाबत अतिशय तीव्र अशा भावना संपूर्ण पालघर जिल्ह्यातील तर आहेतच, परंतु महाराष्ट्रातील नव्हे तर आजूबाजूच्या राज्यांमधील सुद्धा लोकांनी त्या ठिकाणी तीव्र क्षोभ व्यक्त करून आपल्या भावना राज्य सरकारला कळवलेल्या असताना सुद्धा गेल्या 4 दिवसांमध्ये त्या दिवशीच्या आंदोलनाच्या वेळी ज्या सूचना केल्या होत्या प्रशासनाला त्याही त्यांनी आज पाळलेल्या नाहीत. आमदार विनोद निकोले, आमदार राजेशजी पाटील साहेब, आमदार श्रीनिवासजी वनगा साहेब, आम्ही सर्वांनी, खासदार माजी खासदार बिरेंद्र साहेबांनी सुद्धा, सर्व ज्या आमच्या आदिवासी संघटना आहेत या सर्व संघटनांनी अतिशय समजदारीची भूमिका घेऊन त्या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य केलं आणि त्यांना सांगितलं होतं की ज्या लोकांनी हे कृत्य केलं त्यांना निलंबित करा, त्या लोकांना तुम्ही निलंबित करून त्यांना शासन करा आणि लोकांच्या भावना त्या ठिकाणी भावनांचा विचार करा. परंतु त्या सगळ्या गोष्टींना तिलांजली देत जिल्हा प्रशासनाने याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही आणि जाणून बुजून या ठिकाणी आदिवासी समाजाला चिथावणी देण्याचं काम हे जिल्हा प्रशासन करत आहे असं आमच्या लोकांचं. जर तुम्हाला विस्थापन करायचं असेल, पुनर्वसन करायचं असेल, तर त्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांचं पुनर्वसन करायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही आणि त्या घरातल्या महिलांना त्यांनी कपडे काढून मारलेलं आहे. त्याचप्रमाणे लहान लहान मुलं आहेत, त्या मुलांना बाहेर काढलं, त्यांचे देवदेवता आदिवासी समाजाचे आहेत त्या त्यांनी टिकून दिलेले आहेत. तर हे जे काही वाईट कृत्य केलेलं आहे तर हे जे कृत्य करणारे अधिकारी आहेत यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे ही आमची चौथी मागणी आहे. आणि ह्या विषयामध्ये आज कलेक्टर महोदयांशी आमच्या सर्व संघटनांच्या पदाधिकारी आहेत, पालघर जिल्ह्यातल्या 4ही आमदार आहेत, माझी खासदार आहेत आणि आमच्यासोबत असलेले लोकनेते हितेंद्र ठाकूर आमदार आहेत, पूर्ण निषेध केलेला आहे. आणि या संदर्भात आज कलेक्टर ऑफिसला इथे पालघर जिल्ह्यात जे विविध प्रकल्प जात आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी जमलो होतो. परंतु जे 19 तारखेला कसा प्रकार पुन्हा घडू नये या संदर्भात आम्ही इथे चर्चा करण्यासाठी आलो होतो, परंतु प्रशासन आणि तसा कलेक्टरकडून आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही. परंतु आमच्या सर्व लोकप्रतिनिधींना जरी मी सत्ताधारी आमदार असेल तरी पण आदिवासी